राम राम मंडळी, मी आज माहूरगडच्या दर्शनासाठी आलो होतो आणि आमचा दोन दिवसाचा मुक्काम या ठिकाणी होता। तर दोन दिवसांमध्ये आम्ही बरंच काही फिरलो, बरंच काही बघितलं, खूप पाहण्यासारखं आणि ऐतिहासिक माहिती या ठिकाणी पाहण्यासारखी आहे। तर आम्ही या गडकिल्ल्यावरती आलेलो आहोत आणि या किल्ल्यावरती आल्यावर असं मला कल्पना झाली की आपण एक व्हिडिओ करून आपल्यापर्यंत पोहोचवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये। तर हा जो किल्ला आहे, या किल्ल्याचं नाव आहे रामगड। रामगड किल्ला हा केहर सिंग राजाने बांधला होता आपल्या महाराणीसाठी। हा किल्ला बांधलेला 13व्या शतकामध्ये हा किल्ला बांधलेला आहे आणि आज जवळपास त्या किल्ल्याला 700 वर्ष पूर्ण होत आहे। इतकी टिकाऊ वस्तू या राजानं, आपल्याला या राजाचं नाव सुद्धा माहीत राहत नव्हतं, परंतु त्या राजानं हा किल्ला बांधला म्हणून त्याचं नाव या ठिकाणी आपल्या समोर आहे। प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आपापलं नाव कमावण्यामध्ये प्रत्येक माणूस व्यस्त आहे। आजच्या पोझिशनला तर कोणाला बोलायला सुद्धा वेळ नाही। कोणाचा फोन आला तर थोड्या वेळानं बघूत म्हणतात, कोण्या पाहुण्याला बोलायचं म्हणलं तर, म्हणजे वेळ इतका आयुष्यामध्ये फार महत्वाचा झालेला आहे की सगळे आपापलं नाव कमावण्यामध्ये, पैसा कमावण्यामध्ये व्यस्त झालेले आहे। पण या किल्ल्याकडे बघून मला तुम्हाला सांगावं असं वाटते की या किल्ल्यावरती हजारो माणसं या ठिकाणी कामाला राहायची। एक विचार करायची गोष्ट आहे, या पूर्ण हे जे जमीन दिसते, या पूर्ण जमिनीमध्ये जेवढं पिकते तेवढे सुरक्षित ठिकाण म्हणून अशा गडकिल्ल्यामध्ये माल ठेवायचे आणि संपूर्ण आपल्या जी प्रजा आहे त्या प्रजेला सुख समाधानामध्ये जगवत होते। आता स्वतःच ज्याचं त्याच्यापाशी आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीने वागायचं आपल्या संविधानाप्रमाणे, लोकशाहीच्या राज्यामध्ये फार अशा ऐतिहासिक जे वस्तू आहेत या वस्तूकडे फार दुर्लक्ष होत चाललेलं आहे। किती मेहनत लागली असत ते बनवायला, याचा विचार शासनाने जरूर करावा आणि जे जे महाराष्ट्रातले आपले गडकिल्ले आहेत ते सर्व गडकिल्ले सुरक्षित राहावे। आणखी जर याची सुरक्षा वाढली तर अजून हे कितीतरी वर्षानुवर्ष पाहायला मिळतात। हा जो आहे तो या किल्ल्याचा वरचा मेन दरवाजा आहे। या दरवाजाला हत्ती दरवाजा असे नाव आहे आणि इकडून छोटा रस्ता आहे। संपूर्ण किल्ला, किल्ल्याची लांबी रुंदी या बरीच आहे। आता बांधकाम थोडंफार पडलेलं आहे, परंतु तटबंदीची भिंत जी आहे ती पूर्ण या माळाला पूर्ण वेढा आहे। कुठूनच या गडकिल्ल्यावरती कुठूनच रेगायला जागा नव्हती, फक्त एकच दरवाजा मेन होता। 700 वर्षापूर्वीचा जो हा वाडा आहे, या किल्ल्यामध्ये ज्यावेळेस राजा राज्य करत होता तेव्हाचा नजारा कसा असेल? हजारो माणसं कामाला, सर्व नियोजन व्यवस्थित, राजा म्हणजे राजा जिथपर्यंत दिसते तेवढं त्याची प्रजा त्याचीच आणि सर्व प्रजा सुखी राहो अशी प्रत्येक राजाची आपल्या महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती होती। तर या गडकिल्ल्याकडे पाहून एका गोष्टीचं मनाला खूप दुःख होते की मित्रांनो, वेळ प्रत्येकाची येते। किती सुंदर राज्य या ठिकाणी चाललेलं असलेलं, राजा राणी आणि सर्व दरबार, एवढा सुंदर प्रजेने राज्याने कधी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नसेल की हे मी किल्ला बांधतोय,
ही किल्ला टिकेल जितके दिवस टिकेल, परंतु एवढी दुर्दशा या किल्ल्याची होईल म्हणून असं एकाही राजाने सुचलं नसेल। बाथरूमचा वापर त्या काळामध्ये सुद्धा होता मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला बाथरूम बघायला मिळते, या ठिकाणी खूप दुरावस्था झालेली आहे, परंतु आपण बघू शकतो हा जो आहे तो हत्ती दरवाजा म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी किल्ल्याच्या आपण आतमध्ये आलेलो आहोत, कसा आवाज म्हणतो पा। कुठून दगड आणला असेल आणि कशी कारागिरी केली असेल आणि इथं बांधते वेळेस उचलण्यासाठी किती अवघड गेला असेल। आजच्या काळामध्ये सर्व सुविधा आहेत आणि सिमेंटची घर बांधली जातात, परंतु सिमेंटचं आयुष्य आहे 100 वर्ष। कितीही भारी जरी बिल्डिंग बांधली तरीही 100 वर्षाच्या पुढे कायद्याने जाऊ शकत नाही। आज या किल्ल्याला 700 वर्ष पूर्ण होत आहेत, याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हे या ठिकाणी आपल्याला नुकसान दिसत आहे। याच्याकडे जर शासनाने लक्ष केंद्रित जर केलं तर हे अजूनही आपले गड किल्ले महाराष्ट्रात भरपूर दिवस पाहायला मिळतात। किल्ल्याच्या आतमध्ये पावसाळ्यामध्ये पाणी पाझरत आहे। ही किल्ल्याची वरची बाजू आहे, तितक्या जुन्या काळामध्ये सुद्धा खूप छान डिझाईन केलेली आहे। हे संपूर्ण पिल्लर जे आहेत ते दगडाचेच आहेत, त्याला बाहेरून प्लास्टर केलेला आहे, परंतु संपूर्ण पिल्लर आहे। हा संपूर्ण किल्ला हा दगडाचा आहे। हे बऱ्याच रूमा या ठिकाणी आतमध्ये आहेत, परंतु आज जाण्यासारखं वातावरण नाही आहे। हे पहा दगडाच्या खिडक्या आहेत आणि या खिडक्यांमधून आपण पाहत आहोत। या ठिकाणी माहूरगडचं प्रसिद्ध स्थान एक तळ आहे, इंजाळा तलाव आहे आणि हे माळावरती आहे, माळावरती तळ आहे आणि तळ्याच्या वरती पण इतका अजून उंच माळ आहे। हे जे उंच शिखर दिसत आहे ते दत्तात्रेयच मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या पलीकडे दुसऱ्या गडावर अनुसया मातेचं मंदिर आहे आणि ह्या साइडच्या ह्या गडावरती रेणुका मातेचं मंदिर आहे।
बरच अंतर कापून या ठिकाणी जावं लागते. 9 ते 10 किलोमीटरचा रन आहे. हे जे किल्ल्याची तटबंदी आहे मित्रांनो, ही फार उंच आहे आणि चारही बाजूने संपूर्ण माळाला ही तटबंदी आहे. एक एक दगड हे आपल्याला चार चार पाच पाच माणसाला जागता आपल्याला तर हलतच नाही. तर हे माणसांनी कसे रचले असतील, कसे बसवले असतील याचा विचार करणं फार गरजेचं आहे. हा जो इतिहास आपल्याला जिवंत आहे, हे सगळ्यात मोठी आपली संपत्ती आहे. या संपत्तीकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. हे जर बांधलं नसतं, हे कशासाठी बांधलेलं आहे आणि सुरक्षा, एकतर आतमध्ये कोणी येऊ नाही शत्रू, आणि हे जे दरड ढसळतात या ठिकाणी नीटच दरड आहेत आणि ढसळून खाली पडतात. या बांधकामामुळे दरड ढसळण्याचा सरासरी प्रश्नच येत नाही, पण बराच कालावधी झालेला आहे आणि पुनर्काम या ठिकाणी करण्यात न आल्यामुळे हे पडत आहे. आजच्या या कलियुगामध्ये प्रेमासाठी म्हटलं तर मुलं मुली काय करतील आणि काय नाही हे काहीच सांगता येत नाही. खरंच काहीतरी करायचं म्हटल्याच्या नंतर असे राजे महाराजे आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत. प्रेमासाठी आपल्या पत्नीसाठी खूप मोठमोठाले किल्ले बांधलेले आहेत. ताजमहल आपण आपल्या सर्वांच्या परिचयात आहे. आपल्या राणीसाठी किती आवडीनं त्यानं ताजमहल बांधलं आणि आपल्याला आजपर्यंत पाण्याचा आनंद घेण्यासाठी मिळतो. तसा प्रत्येकाचं नाव हे असे मोठमोठे काम केल्याच्या नंतर यांची कायमस्वरूपी नाव राहतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकदम कमी वयामध्ये फार मोठी कामगिरी करणं हे महाराष्ट्रात संस्कृतीच आहे. संत ज्ञानेश्वर महाराज किती कवळ्या वयामध्ये त्यांनी किती पराक्रम करून ज्ञानेश्वरी ग्रंथ हा लिहिला आणि जगाच्या समोर ठेवला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा असं राज्य केलं की लाखो वर्ष जरी चालत राहिली परंपरा तरीही नाव हे अमर राहण्यासारखं. मग अशा माणसांची जी नावे असतात ते त्यांची त्यांच्या नावावरती त्यांच्या कामाचा विचार केला जातो. म्हणून इतिहास इतिहासामध्ये नाव नोंदवलं जात. किल्ल्यावरून आता आपण उतरलेलो आहोत आणि आपल्याला आता अनुसया मातेच्या मंदिराकडे जायचं आहे. हे जे संस्थान आहे मित्रांनो, पतिव्रता सती अनुसया मातेचं मंदिर आहे. अनुसया मातेची सत्व परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकरांनी ब्रह्मदेवाने विष्णूंनी काय 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 केलं होतं ते इतिहासामध्ये आणि व्हिडिओच्या माध्यमातून चित्रपटाच्या माध्यमातून आपण बघितलं आहे. तर पतिव्रतेचा छळ करणं किंवा परीक्षा घेणं देवाला सुद्धा किती महागात पडलेलं आहे. गडावर जाते वेळेस डाव्या बाजूला खूप छान या ठिकाणी गार्डन आहे. गडावर जाण्यासाठी जवळपास 25 फूट रुंदीच्या पायऱ्या दगडी पायऱ्या बनवलेल्या. काय जंगल भारी आहे. अत्री ऋषी महाराजांचे हे आहे आश्रम. हे आहे अनुसया मातेचं मंदिर. दगडाचं या ठिकाणी खूप मोठं भांड आहे. बघा
ठिकाणी क्रेन आहे मित्रांनो, खालून वजनदार वस्तू क्रेनच्या सहाय्याने आणण्यासाठी योजना आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये जरूर कळवा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर.